पुढचे अपडेट्स आपण जाणून घेऊ. पुढच्या तज्ञांकडे जाण्यापूर्वी निकालापूर्वी उद्धव ठाकरे आणि शरद पवार अलर्ट मोड वर आहेत. विद्यमान आमदारांसह उभ्या असलेल्या उमेदवारांकडून घेतलं प्रतिज्ञापत्र, या घडीची मोठी अपडेट. निवडून आल्यावर पक्षासोबतच राहणार असल्याचा प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख आहे. पक्षातील फूट लक्षात ठेवता दगाफटका टाळण्याच्या दृष्टीने आधीच पावलं टाकण्यात येत आहेत आणि त्याच्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही ही प्रतिज्ञापत्र लिहून घेतली आहेत. विद्यमान आमदारांसह उभ्या असलेल्या उमेदवारांकडून देखील ही प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आली. छोटी कमेंट घेऊया, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अशी प्रतिज्ञापत्र घेण्याची वेळ का आली आता? काय झालं, 19 मध्ये सगळ्यांना बघितलं की आमच्या पक्षावर, आमच्या नावावर, आमच्या चिन्हावर निवडून आले, सरकारमध्ये सहभागी झाले, 2.5 वर्ष मंत्रिमंडलमध्ये होते, एक दिवस अचानक पडाले, त्यामुळे हे सगळं काळजी घ्यावं लागतं आणि हे राजकारणामध्ये घ्यावं लागतं, हे दुर्दैव आहे आणि हे सगळं भाजपामुळे सगळं झालंय. विद्याताई, धाकधूक आहे मनात म्हणून अशी प्रतिज्ञापत्र? नाही, धाकधूक अजिबात नाही आहे आणि अशा प्रकारे प्रतिज्ञापत्र घेतली असतील असं मला काही वाटत नाही आहे. पण घेतली असेल तर काही हरकत नाही आहे ना, कारण आपल्याकडनं आपल्या सिम्बॉलवरती जे जे लढवले ते निष्ठावंत असावेत अशी अपेक्षा असणं काही चुकीचं नाही आहे. ठीक आहे, बरोबर असं आहे का? ठीक आहे.